नमस्कार, मी शुभांगी, शुभांगी मराठी ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आळूच्या वड्यांची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे मी आळूची पानं घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि ज्या पानाच्या पाठीमागचं जाड अशा शिरा असतात त्यासुद्धा मी लाटण्याच्या साह्याने मऊ करून घेतलेले आहे किंवा त्याच्यावर लाटणं फिरून घेतलेलं आहे। आता आपण पीठ भिजवून घेऊया। मी 2 वाट्या डाळीचं पीठ, 1/2 वाटी तांदळाचं पीठ, 1 ते 2 चमचे तीळ, मीठ, चिंचेचा कोळ घेतलेला आहे, त्याचबरोबर गुळसुद्धा मी घातलेला आहे, लाल तिखट आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी घातलेला आहे। हिरवी मिरची, 3-4 हिरव्या मिरच्या आणि लसूण असं मी वाटून घेतलेलं आहे। हिंग घातलेलं आहे आणि आता मी इथे हे बॅटर भिजवून घेतलेलं आहे ते पानांना लावून घेत आहे। अशा पद्धतीने सगळीकडनं लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्या छान अशा होतात, अगदी कुरकुरीत अशी आळूची वडी होते। आणि 10 मिनिटांमध्येच आपले सगळे पानं लावून होतात। तर अशा पद्धतीने मी रोल करून घेतलेला आहे। दुसरं सुद्धा मी पान ठेवून त्याला पीठ लावून घेतलेलं आहे, त्यावर पुन्हा दुसरं एक पान ठेवून तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराचे म्हणजे जाडीचे आळूचे रोल तुम्ही करू शकता, लहान मोठे असे। किती मोठी साईजचे आळूवडी तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही पानं लावू शकता। तर आता इथे सगळी पानं मी लावून घेतलेली आहे, आता रोल करून घेत आहे। घट्ट असा रोल करून घ्यायचा आणि ही पानं आपल्याला शिजवून घ्यायची आहे किंवा हा रोल आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यावर चाळण ठेवलेले आहे आणि हे 20 मिनटं मी शिजवून घेतलेले आहे किंवा उकडून घेतलेले आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत किंवा त्या चांगल्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही इथे डीप फ्रायसुद्धा करू शकता। मी इथे पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग अशी फोडणी देऊन घेतलेली आहे, त्याने खूप छान टेस्ट येते आणि मी शॅलो फ्राय करणार आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान वड्या कुरकुरीत झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपली आळूची वडी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।